जातो पुढे. हो आपल्या ते डोंगरा ट्रेकिंगची सर. हां होईल त्याला सर. तुम्ही आलेला आहात पोलीस स्टाफ घेऊन, काय नक्की प्रकरण आहे? हातभट्टीवरती रेट टाकलेली आहे. माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर, आमचे जॉईंट सीपी श्री येनपुरे सर, आमचे डी सी पी पानसरे सर यांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत की कोणत्याही प्रकारे हातभट्टी दारू, अवैध दारू, गावठी दारू हद्दीत दिसायला नको, चालायला नको. त्या अनुषंगाने सतत आमचे पनवेल शहर पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितीन ठाकरे आणि त्यांची टीम डी बीचे पथक पी एस आय शिंदे व त्यांचे पथक हे हद्दीत सर्च घेत असतात. त्याप्रमाणे आज कुंडेवळ गावच्या हद्दीत एक निर्मनुष्य ठिकाणी जंगलात पहाडी एरिया आहे सर्वीकडं, तिथं कोणी येत जात नाही अशा ठिकाणी एक हातभट्टी असल्याची बातमी आमचा पोलीस अंमलदार श्री कुडावकळ सूर्यकांत कुडावकळ याला मिळाली. त्याने माहिती काढल्यामुळे खूप चांगलं काम केलं. त्या अनुषंगाने छापा टाकला असता या ठिकाणी जवळजवळ 15 ड्रम ह्या झोपडीत आणि आजूबाजूला जंगलात लपवलेले इतर ड्रम असे एकूण 22 ड्रम प्रत्येकी 200 लिटर प्रमाणे सडवा तयार केलेला गावठी दारू पाडण्यासाठी, हातभट्टी दारू पाडण्यासाठी रसायन तयार केलेलं आहे आणि मोठं एक भांडं इथं पत्री तयार केलेलं आहे ज्याच्यात ते खाली भट्टी लावून जाळ लावून त्याच्या दारू तयार करतात. हा पूर्ण छापा टाकून हा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे आम्ही आणि आरोपी जो कोणी असेल त्याचा शोध घेत आहोत आणि त्याची माहिती मिळालेली आहे. आमचे पथक त्यासाठी गेलेले आहे. आरोपीवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करून पुढील त्याचे प्रिव्हियस रेकॉर्ड काढू सर्व आणि अटक करू आणि पुढची प्रतिबंधक कारवाई सुद्धा आरोपीवर केली जाईल. याची माहिती कशी काय मिळाली? एकदम निर्मनुष्य ठिकाण आहे, आपणही आता 20 मिनिटं चालत आलेला आहात डोंगरातून. सदर ठिकाणी आम्ही हा पनवेलच्या आजूबाजूला जे फॉरेस्ट आणि डोंगराचा एरिया आहे तर आमचे अंमलदार पूर्ण सर्च घेत आहे डोंगरात जाऊन जाऊन आणि तिकडे जे कोणी लाकडं जमा करण्यासाठी येणारे गावकरी किंवा हे यांच्या मार्फत कौशल्यपूर्ण माहिती काढत आहे. त्या आधारावरच सदर माहिती मिळाली आमच्या अंमलदारांना आणि त्यांनी वरिष्ठांना सदर माहिती देऊन मग हे छाप्याचे नियोजन केलेले आहे. सर, मुद्देमाल असतं की त्याला त्याच्या साधारण आजच्या किमतीला म्हणजे बाजार किंमत काय असेल आणि किती हजारचा माल आहे? सदर मुद्देमाल पूर्ण आता पंचनामा कारवाई चालू आहे तरी कॅल्क्युलेशन केलं तर 1-1.5 लाखच्या वरती तरी याची पूर्ण कॉस्ट जाऊ शकते. पूर्ण वस्तू त्यांनी पाणी बाजूने डबक्यातून पाणी आणलंय, त्याच्यासाठी इंजिन वापरलेलं आहे, पाईपलाईन केलेली आहे. हा तर 2 लाखाच्या वरती सुद्धा याची किंमत जाऊ शकते. त्याचा सविस्तर पंचनामा चालू आहे. आता ही भट्टी आता नव्यानेच ओपन झालेली आहे त्यामुळे इथं पूर्वी भट्टी नव्हती.
आता याच्यानंतर ही भट्टी इथं कधी ओपन होणार नाही याची दक्षता पूर्ण घेतली जाईल. सर, हे आपण म्हणाला ही जागा फॉरेस्ट आहे, म्हणजे फॉरेस्ट वाल्यांचं दुर्लक्ष होत आहे का अशा ठिकाणी का? आणि का नाही, सदर आपण आलो आता तर बघतानाच इथं वावरच नाहीये, कोणी येईल आणि नाशक उद्योग करेल अपेक्षित नाहीये. तरी पण पोलिसांनी सुमोटो असे सर्च घेऊन हे असे अवैध धंदे कुठे असतील ते उद्ध्वस्त करायचे काम आमच्या पोलीस आयुक्त साहेबांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे चालू आहे.